बैटरी बनायच्या कुठं लांबून चर्चिंग नाही होऊन लावायला लागतं काय लावायला लागतं काय काय आपल्या सबस्क्राईबवाल्यांनी पण मदत केली आपल्याला कुठं काय काय जर जवळ भेटलं तर म्हणजे बॅटऱ्या आपल्या मनाने सुद्धा म्हणतात घेत आणून आमच्यापाशी चार्जिंगला तुमचा मोबाईल लावा आणून असे पण म्हणतात प्रत्येक गावागावात प्रत्येक वाडी वस्तीवर आपल्याला म्हणजे आपल्याला लोक भेटली छोट्या 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 गावामध्ये लोक भेटली गेली होती पाण्याला परवा दिवशी बिराड आल्या आल्या तर पाणीच नव्हतं त्यांना खरं 8 दिवस त्यांनी वळागण नमस्कार मित्रांनो ह्या बघा आमचा वाडा इकडं गोळसुंद तुराड अक्कलवाडी ह्या भागामध्ये म्हणजे कर्नाळ्या परिसरामध्ये तर मी आज निघालो आहे आमच्या चुलत्याच्या वाड्याला त्यांचा वाडा पाताळगंगा नदीच्या पड्याले सारसईला तर हा चुलत्याचा वाडा जवळ तर म्हणलं यावं त्यांच्या वाड्यामध्ये जाऊन अशा पण गाठी बिटी तशा होत नाही था तर म्हणलं यो जाऊन तर चाललंय आता ही तयारी आता मस्त बाकी अशी आंघोळ पांघोळ करून घेतली आणि किसनची चालली आंघोळ सागरची गड्याची आंघोळ बाणाने घातला त्याला ठीक आहे सागरला पण गड्याला बाणाने आंघोळ घातला मस्त बाकी असा आणि किसनची चालली आंघोळ आज त्याचा चालला चपानी आणि बाणाय जायचे आता पाताळगंगा नदीला धुणं धुवायला तर मग सगळ्यांची कापडं पाहिजे त्यामुळं हो काय म्हणतोय गडी बाणाने मस्त बघ असा गड्याला आंघोळ पांघोळ घातला आणि आता कापड घेऊन जायची होय पाण्याला ना तर आज निघालोय चुलतीच्या वाड्याला त्यांना आढळायला निघालोय खर तर आपल्या मेंढपाळ बांधवाच्या 6-6 महिने वर्ष वर्ष अशा गाठी बिटी पडत नाही था आणि मग असं आपण जर आवर्जून गेलो वाड्यात तरच भेट होते इकुडल्या तिकुडल्या गप्पा चालत्यात आपल्या तर आता मी निघालोय त्यांच्या वाड्याला काय आज कोरडेस आवाज बारीक होतोय काहीतरी बनवायचं होय आणि किसनची मस्त बघ अशी चालली आंघोळ झाली का ना आंघोळ हा झाली ना येतोय वाड्याला वाड्याला येतो मागला काम धंदा पण बघायला लागतोय सागर तू येतो बरोबर ऐ सागर आहे तुझी कशी गांगो झाली अगदी मस्त बाकी ना हा बाणा आता धुवायला निघाली हा इकडं मस्त बाकी असा बाळू मामा पूजून घेतलाय पेनगाळ देवी सागर तर चाललाय अगदी भांगटिळा मस्त बाकी असा सागरला पावडर विवडर लावायला लागते मेकअप करायला कडे गोरा पण झाला पाहिजे ना मेकअप करायचा बयो बयो राजा चाललाय इकडं मस्त बाकी साईपाक ऊर काय लागते अहो कसं होते ऊन पण होते कुक करू असते त्या टायमाला आणि मग ती ऊन लागतं ताप तिथं पाका तिथं काय होती ना सागर आता गणले तो या अगदी मस्त बाकी कसं काय बघून सागर पहिला लय गिरज वरात गणलेला आता हा हा गोल ना तर आरसा कसा आहे बघून सागरचा पहिला लय गिरं भारी गाडी आरसा आहे मस्त बघ्या असा आरसा म्हणजे आपल्याला असल्या डबड्यात पण ठुता येतो त्यामुळे बारका घेतलाय कसा आहे आरसा चौकात आणलाय बारीक वडे असा ठेवायला म्हणजे फुटायचंच बिया नाही त्याला अशी बारकी डबडी डुबडी जरा बरी पडते बिराडाव कुठं औषध आला कुठं पाणी आला कुठं आरसा कुठं फणी कुठं काय नाही तर आता बाणा निघाली बॅटरी पण अशा कुठं लांबून चर्चिंग नेऊन लावायला लागते काय लावायला लागतं काय काय आपल्या सबस्क्राईबवाल्यांनी पण मदत केली आपल्याला कुठं काय काय जर जवळ भेटलं तर म्हणजे बॅटऱ्या आपल्या मनाने सुद्धा म्हणतात घेत आणून आमच्यापाशी चार्जिंगला तुमचा मोबाईल लावा आणून असे पण म्हणतात प्रत्येक गावागावात प्रत्येक वाडी वस्तीवर आपलं म्हणजे आपल्याला
लोक भेटली, छोटे छोटे छोट्या गावामध्ये लोक भेटली, कारण आमचा वाडा खालापूर तालुक्यातून आता पनवेल तालुक्यामध्ये आता आम्ही आलोय। तर आम्ही एकदम छोट्यात छोटं जे गाव असेल त्या गावात आलो तर तिथं आम्हाला सबस्क्राईब भेटायचा आणि मग त्याच्या संग बोलायचं चालायचं काय काय मदत पण करायची आपल्याला, म्हणजे चार्जिंगची मदत त्यांनी खरं केली खरं सत्याने। काय म्हणते काय काय, आता इथं मी एक दिवस गेली होती पाण्याला परवा दिवशी बिराड आल्या आल्या तर पाणी नव्हतं त्यांना खरं 8 दिवस, पण त्यांनी वळाकडं आणि मग ते म्हणल्या तुमचं आम्ही हेडी बघतो, त्यांनी पाणी दिलं बॅटऱ्या चार्जिंगला लावल्या, म्हणजे अशी मदत लय केली लोकांनी आपल्याला, म्हणजे आपल्या माणसांना। आता वाडा आमचा इथं गोळसुंदी आजच्या तोराड्याच्या मध्यभागी कर्नाळ्या परिसरामध्ये पनवेल तालुक्यात जा मग व्यवस्थित हां निघाले। आता बाण बाण आहे धुवायला पातांगा का न दिला, मी चेक येतो किसाने मस्त पाकिची आंघोळ केली। आता घरी जरा बांग टिळा करीन, बांग टिळा जरा रोखाय लागतो ना, रोखाय लागतो ना मस्त अर्चना दुधाचा स्पेशल चहा बनवलाय ती कोरा पिती बरं आम्हाला दुधाचा देते चहा। तर आता निघालोय मी चुलत्यांच्या वाड्याला, तर हे रोड आहे मोफाडा आपटा रासायनी मार्गी भेटलाय रिक्षा आपट्याला उतरणार आहे, मग तिथून पडेल नदीत न जायचे आपल्याला। उतरलोय आता इथं रिक्षातनं आपट्या गावात आणि आता इथनं आपल्याला पातांगा नदीच्या पाड्याला जायचंय सारसईला। आलो इथं आता पातांगा नदीच्या तीरावर, तर होडी चालूची, होडी गेली आता माणसं घेऊन पलीकडं, आता माघारी आल्यानंतर आपल्याला पलीकडं बसून जायला लागेल, त्यांची सारखी आडेल पाडेल ये जा असते। तर पातळगंगा नदी इकडून खोपलीवरून येते आणि इकडं अरबी समुद्राला जाऊन ही नदी मिळते खारपड्या पुलाच्या खाली। पेण तालुक्यात आणि पनवेल तालुक्याच्या सीमेवर खारपाडा आहे का मामा, आमच्या दिवाळीच गेला तुम्ही, चाललो इकडं आमच्या चुलतीच्या वाड्यात आप्पाच्या कोण आलोय मी गोळसुंदीवरून मध्ये येऊ का हा 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 फिरून घ्यायला लागते ना कुळीच आहे ना आपण कुळी ना हा नाही विचारलं म्हणजे धंदा कोल्यांचाच ना। निघाले आता होडी पुढं, तर आता पाताळगंगा नदी 5 किमी मस्त बघ अशी, तर त्यांचं म्हणजे आडल पडल न्याचा दर आहे 5 रुपये येऊन जाऊन 10 रुपये आता जाता येईल त्यांना पैसे देणारी, तर ते म्हणजे दोन्ही साईडचं एकदम पैसे घेत असते हा दिलं तर घेत असं आहे का, पण त्यांच्या खरं तरी म्हणजे ह्याच्यावर उदरनिर्वाह उपजीविकेचा चालतोय असं महाराष्ट्रामध्ये बरस आपलं कोळी बांधव वाड्यातून माणसं आड्याल पड्याल नेत असतात। तर आता निघालो आप्पाच्या वाड्याला, तर त्यांना पैसे देतो तुम्ही आता, तर ते म्हणलं येता येते करायचं जाता नाही पण इथूनच जायचं आपल्याला
तर मस्त बघा असा प्रवास केला आता होडीतनं आणि आलो नदीच्या आड्यात. तर वाडा मला सांगितलं त्यांनी इटभट्टीपाशी, पण आता कुठं गावतोय काय सांगता येणार नाही. डोक्या उडल्या गावतातनं चाललोय मी. इथनं एखादा प्राणी किंवा गुरुडोर गेलेले आणि त्याची थोडीशी चोप पडली आहे, त्या चोपचोपणी चाललोय मी. डोक्यापासनं पण उंच गावाधी, कारण वाट शोधायची म्हणलं तर लय असं आपल्याला संघर्ष करावा लागतो. अशी गवत आहे बघा, ह्या गवतातच आडल पडेल जायला लागते. वाडा शोधायला लागला. वाडा सांगितलाय मला त्यांनी, पर थोडाफार फरक होतोच. पूर्वीला तर आपल्या मेंढपाळ बांधवाला वाडच नव्हतं गावत. माणसाला विचारीत जायचं, दळवटाव जायचं, मागाव जायचं, असं असायचं. तरी तर मळणीची जोडणी करून पेंडा अजून बांधला नाही, जुळली आहे मळणी. मळणी म्हणतात पात्याका साईडला आणि पेंडा, पेंडा आपल्या गाया म्हशी गोडं खात्यात असतात. आलोय आमच्या चुलतेच्या वाड्यामध्ये आणि बाप आहे बिराडाव आणि आप्पा आमचा अजून गावाला जे तिकडं खेळायला गेलं जे तिकडं राहिलं आणि पांडा गेला ट्रॅक्टरवर. आलोय त्यांच्या वाड्याला इकडं. आता उद्या आमचा पण वाडा मोहरा जायचा आहे, तर म्हटलं जाता जाता गेवा भेट. कुठपर्यंत वाडा गेलता बा चारणीला कुठपर्यंत गेलता वाडा? होय बापू, बापूकडे ओळखीत असेल तुमच्या सर्वांच्या, बापू मारती काकू. होय कुठपर्यंत गेलता म्हणून वाडा? मारा गेलता की मारा गेला उरण पर्यंत गेलता वाडा, जास उरण तिथं आलो मागाय. ह्यांचा वाडा म्हणजे गणपतीच खाली उतरला होता आणि मग ह्यांचा वाडा बरसागाचा फिरून परत माघारी आला इथं या रूटवर. कोणची कोणची गाव आहे तिकडे बापू? इथनं आता आपटे लागलं. आपटे की सारसई, सारसई काळुरी, काळुरी की चावना, चावना की कासब, कासब की कराडा, कराडा ती सिद्धिश्री, सिद्धिश्री की तिकडून वावी घर, वावी घर ती कोळसंता, कोळसंता ती आकुलवाडी, आकुलवाडी ती कष्टी, कष्टी घर ती तुरा. बापू म्हणजे ह्या भागामध्ये एकदम फेमस आहे गडी. मग वर जांबिली हे आहेत की जाऊन कुठल्या आपण गावामध्ये गेलं, कुठल्या तांड्यावर गेलं, कुठल्या वाडीवर गेलं तर बापूचं नाव घेत असतात. बापू कसं काय विचारतात? बरंच जण विचारले आम्हाला बापू, मला बापूच म्हणते रे जास्तीत जास्त. होय कारण बापूची उंची माझी सारखीच आहे ना, त्यामुळं मग मला बापू म्हणायची लोक, कारण बापू म्हणजे त्याचा जन्मच या भागामध्ये झाला आहे, त्यामुळं बापूची लय ओळख आहे इकडं. तर इकडं चाललंय जायचं, जरा चपाने ठेवायचं. बरं आहे ना? लय आवाज हळू होते. हा बरं आहे. असं इकडं कटळमध्ये काय सामान असतं इकडं आपल्या. मस्त बघ कटळ कोणी शिवली? शिवली त्या शिवली होय एडाने शिवली ना मोठी छेडा आणि भाव तिकडं अजून गावाला गेलेत खेळायला, ते आलीच नाहीत. अरे बाणाने शिवले रे कटळे बघून खाली. हे काय म्हणायचं? हे लेपट शिवले छेडाने, कटळ बाणाने शिवली बघून कशी शिवली ही खाल्ली छेडाने का? अशा कटळा गोण्या आपल्या महिलांना शिवायला लागतात. दोन बिराड आहेत त्यांचं मोठे पाहुण्याचं आणि बापूचं. आप्पाचं आमच्या आप्पा गावाला गेले तिकडं, आलो त्यांच्या वाड्याला इकडे भेटाय त्यांना आढळाय. बापू काय आमच्या वाड्याला यंदा आलाच नाही, का होणार आमच्या वाड्याला? चापत चापत लोक घाबरत बोलतात नाही का आपली? काय घाबराय? घाबरायचं नाही का? चाललाय आता जायचा मस्त बाकीच्या. चिया पण चांगला कडतोय, असं बांधून तंडोज खायला लागते आपल्याला पण. वय वय जाय बिराडाव हा बांधून तंडोज खायला लागते. वय माणसं अशी काहीतरी बोलायला लावायची, हसायला लावायची, खेळायला लावायची,
कंचीबाई काय काय आपली माणसं लाजरी असतात बुजरी असतात. बारी झाला चार तर आता चहा पाणी मस्त बाकी झाला. आता व्हायचं हे कुठून तिकडून गप्पा मारायच्या मग जायचंय माघारी. मेंढरा शेरडाक गेलं पाहिजे बघितलं पण ह्यांचा पण आज वाडा हेतून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे.